आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जयंत माइनकर हे दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया. जयंतजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये. मोठी बातमी आहे सध्याची, बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. नितीश यांनी राजीनामा दिलेला आहे, राजीनाम्याची घोषणा केलेली आहे. लवकरच ते आता हा राजीनामा राज्यपालांकडे देणार आहेत. कसं आता बिहारचं एकूणच हे चित्र असणार आहे? आपण आपल्या अँकरिंग मध्ये सध्या सांगितलं की बिहारमध्ये 2005 पासून टप्प्याटप्प्याने नितीश कुमारच मुख्यमंत्री राहिले. जवळपास 2005 ते 2024 या 19 वर्षाच्या काळात फक्त मधली 9 महिने सोडले तर जितन राम मांझींचा, तर नेहमी आपल्याला पाहिजे नितीश कुमारच मुख्यमंत्री राहिले. त्यांच्या मागे उपमुख्यमंत्री म्हणून कधी राहिले असतील ते भाजपची मंडळी रेणू म्हणा किंवा त्या दुसरे कोणी राहिले, सुशील कुमार मोदी राहिलेले असतील किंवा लालू प्रसाद यादव राहिलेले असतील. एक प्रकारे स्वतःच्या कुर्मी जातीच्या भरवशावर दोन्ही पॉवरफुल गटांना म्हणजे यादव आणि भाजपला खेळवण्याचं काम नितीश कुमारांनी केलेलं आहे. आता कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिलं या मुद्द्यावर नितीश कुमारांनी कॉमेंट केली की कर्पूरी ठाकूर यांनी कधीही आपल्या वंश परंपरेचं राजकारण केलं नाही. आता हा हे वाक्य हे विधान म्हणजे एक प्रकारे लालू प्रसाद यादव यांना टॉन्ट आहे असं मानलं जातं. प्रश्न हा आहे, माझा मुद्दा असा आहे की कर्पूरी ठाकूर यांचा मुलगा रामनाथ हे स्वतः लालू प्रसाद यादव यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते आणि सध्या ते जनता दलाचे खासदार म्हणून जनता दल युनायटेडचे म्हणजे नितीश कुमारांच्या पक्षाचे राज्यसभेचे खासदार आणि गटनेते आहेत. याचा अर्थ असा की कर्पूरी ठाकूर यांनी वंश परंपरा आणली नाही, सुरू केली नाही म्हणून त्यांचा हा गौरव आहे वगैरे म्हणणं योग्य नाही. त्यांनी त्यांचेही पण मुलं आहेतच, पण आम्हाला हवा तसा अर्थ काढायचा आणि ह्या भारतरत्न च्या मागे लपून एक प्रकारे आपला दरवाजा पुन्हा भाजपकडे उघडायचा आणि आपली जागा पक्की करायची असं आपण ज्याला पलटूराम म्हटलं म्हणजे या 19 वर्षाच्या काळात आपण नेहमी आयाराम गयाराम म्हणतो, हे नितीश कुमारांची वागणूक आयाराम गयारामच्या पलीकडची म्हटली पाहिजे. याचं कारण ते आयाराम गयाराम करताना मुख्यमंत्री पद आपल्याच कडे कसं राहील, मागचा माणूस म्हणजे ड्रायव्हर मीच राहील, एक प्रकारे कंडक्टर माझा कोण आहे, तो कधी असेल यादव लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी असेल तर कधी सुशील कुमार असेल, पण ड्रायव्हर मीच राहील अशा प्रकारची भूमिका आणि या दोन्ही गटांना त्यांची गरज आहे म्हणून ते स्वीकारत आहे. आणि आता या भारतरत्नच्या मुद्द्यावर एका समाजवादी नेत्याला भारतरत्न दिल्याच्या मुद्द्यावर त्यांनी तेच भूमिका घेत पुन्हा ते आता लालू प्रसाद यांना यादव यांना टाटा करून कदाचित भाजपच्या साथीने राहतील. माझा पुढचा मुद्दा असा आहे, जर आता केवळ कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिलं म्हणून एवढा मोठं समाजवाद्यांमध्ये जर का एक प्रकारे भगदाड पडत आहे तर उद्या बिजू पटनायक आणि समाजवादी चळवळीचे अध्वर्यू डॉक्टर राम मनोहर लोहिया ज्यांचा उल्लेख नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केलेला होता त्यांना जर का भारतरत्न दिलं तर ही अख्खी समाजवादी नेती मंडळी ही कुठल्याही क्षणी भाजपच्या दावणीला उभे राहतील आणि इंडिया आघाडीतले समाजवादी नेते केव्हाही इंडिया आघाडीला ज्याचं नेतृत्व अर्थात राहुल गांधींकडे आहे टाटा करू शकतात ही वस्तुस्थिती दिसत आहे. एक प्रकारे 2024ची संपूर्ण तयारी राम मंदिराच्या पाठोपाठ या एका घटनेनी नरेंद्र मोदींनी केलेली आहे. अगदी जयंतजी, आत्ताच एक महत्वाची माहिती हाती येते. नितीश कुमार यांनी राजीनामा राज्यपालांकडे सोपवलाय अशी माहिती आता समोर येते. याच्या पुढे आता कसं चित्र असू शकते, त्यांची पुढची भूमिका कशी राहू शकते, कारण आता निवडणुका समोर येत आहेत त्यामुळे सर्वच पक्ष आता तयारी करत आहेत आणि नितीश कुमार यांचं हे पाऊल कसं चित्र असू शकते बिहारमध्ये? नाही, एक तर माझ्या दृष्टीने कदाचित ते पुन्हा एनडीए म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या बरोबर सरकार बनवतील, हा एक सर्वात पहिलं. आणि त्याचबरोबर नुसतं हे बनवणार नाहीत तर त्याचबरोबर बिहारमधून ज्या 39 जागा आहेत बिहारमध्ये अनडिव्हायडेड बिहारमध्ये एकेकाळी 54 होत्या तर आता त्या इथे डिव्हायडेड बिहारमध्ये 39 ज्या जागा आहेत त्या जागांच्यावर भारतीय जनता पार्टी आणि जनता दल युनायटेडचं एक कॉम्बिनेशन उभं राहील आणि जो फायदा राम मंदिराचा नरेंद्र मोदींना पूर्ण मिळणार आहे भारतभर किंवा मुख्यत्वे काऊ बेल्टमध्ये उत्तर भारतात तोच फायदा त्यांना बिहारमध्ये जनता दलाच्या मुळे बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात मिळेल
असं दिसत आहे. अगदी. कुणाल जयंतजी धन्यवाद, तुम्ही या संपूर्ण प्रकरणावर आमच्याशी चर्चा केलीत त्याबद्दल तुमचे आभार.